नटरंग केली तेव्हा जे काही कमेंट्स माझ्यावर झाले तेव्हा मला कमेंट्स करणं सोपं असतं पण तू तुला सुधारायला काय कर हे कोणीच मला कधी को सांगितलं नाही आता येणारी जी मुलं त्यांना मी हे सांगते की तुम्ही या या, या तुम्ही ऑब्झर्व करा एडिटला जाऊन बसा शिका युट्यूबवर कोरिओग्राफरचं नाव कधीच नसतं ना का नसतं आर्टिस्टचं नाव असतं सिंगरचं नाव असतं पण ऍटलिस्ट डीओपीचं नाव नसतं का नसतं माझ्यामध्ये निर्मात्यांनी बेसिक जे कमिटमेंट लोकांना केली पैशांची ती पूर्ण केली पाहिजे कारण आपल्याकडे काय होतं खूप नंतर पैसे दिले जातात असतात एवढेसे पैसे कोरिओग्राफीचे असो डान्सर्सचे असो ते पैसे तुम्ही फिल्म कंप्लीटवर हो नाही थांबत आमचं शूट कंप्लीट झालं की त्यांना पाहिजे डान्स करताना मुलांनी उभं राहणं कसं आहे हात कुठे ठेवायचं लावणीचं उदाहरण मी देते कारण मुली खूप करतात ही मुवमेंट असते ओके ही आपण खूप बघतो खूपदा तुम्ही बघाल की मुलं करताना झटके देऊन करता ही ती मुवमेंट नाही आहे ही अत्यंत नाजूक कंट्रोल्ड हे वन टू किंवा वन टू आणि वन टू ही थी थीम लाईन हे खूप बेसिक उदाहरण झालं आपल्याकडे खूप नृत्याचा वारसा आहे म्हणजे आपल्याकडे क्लासिकल डान्स फॉर्म आहे आपल्याकडे भरत म्हणून असं नाट्यशास्त्र आहे ते मला आत्ता कळतं की रस उत्पत्ती म्हणजे काय तर तुमचा भाव तुम्ही डोळ्यातनं तो ऑडियन्सकडे पोचवता आणि तेव्हा ऑडियन्सला तुमचं नृत्य का आवडतं ऑडियन्स तुमच्यावर का हसते का रस रडते तर तो भाव त्यांच्यापर्यंत पोचतो त्यामुळे ती रस उत्पत्ती म्हण ते सगळं निर्माण होतं तर ते छोडणं ना मुलांना कळलं पाहिजे मला आठवतंय ताल चित्रपटामध्येच ऐश्वर्या रायच्या पाठीमागे जे बॅकस्टेज डान्सर असतात त्याच्यामध्ये शाहिद कपूर होता तसंच आमिर खान आणि उर्मिला मातोडकरचा सिनेमा होता रंगीला yes. त्याच्यात yes. मा, ती उर्मिला मातोडकर ही आधी बॅक डान्सर असते बॅकस्टेज त्यांच्या पाठीमागे डान्स करत असते आणि नंतर तिला जेव्हा चान्स मिळतो ती कुठल्या कुठे मोठ्या म्हणजे सिनेमाची हिरोईन हो असे ती असं कथानक होतं तर तुझ्याकडे सुद्धा क्लासमध्ये किंवा तू जेव्हा कोरिओग्राफी करताना तुला असं कोणी आठवलं की की त्या हिरोईन पेक्षा बॅक साईड डान्सर जास्तीत छान डान्स करते हो माझ्याकडे खूप वेगवेगळी मुलं येतात बॅक डान्स करा। करायला जे त्यांचं प्रोफेशन आहे ज्याच्या थ्रू ते पैसे कमवतात दॅट इज द ब्रेड अँड बटर माझ्यावर जे संस्कार झालेत किंवा आपण सगळ्यांना खूप सारखं लेखतो जे त्या मुलांच्या बाबतीत केलं जात नाही इतर ठिकाणी असा एक्सपिरियन्स त्यांनी मला सांगितला खूप Uh, गाण्यांमध्ये असं होतं तुझी ती ती तुझी तीच टीम घेऊन येणार ती टीम म्हणजे माझी नाहीये ती टीम ते बॅक डान्स होते सगळीकडे नाचतात नाही नाही पण ते इकडे जरा वेगळे वाटले का वाटले कारण ते फुलवाताईचा क्लास फुलवा तिकडे करायचंय ते गाणं आपलंय म्हणून तोडतात तर हा विश्वास मी त्यांना दिला बरं तो द्यायचा म्हणून नाही दिला तर नॅचरली मी त्यांना हेच सांगते मुलांना की मी कोरिओग्राफर म्हणून इथे उभी आहे तर तुम्ही तिथे दॅट्स युअर प्रोफेशन डान्स करायचं मागे ते मला नाही झेपू शकत कारण ते लक्षात ठेवणं क्यूज लक्षात ठेवणं आणि हे सगळं तुमचं काम आहे दॅट्स युअर जॉब सो यू हॅव टू बी परफेक्ट इन दॅट हे त्यांच्या डोक्यात मी नेहमी आले की घालते आणि यु शुड बी प्राऊड ऑफ दॅट तुम्ही जे काम करता त्याचा तुम्हाला गर्व असला पाहिजे त्याच्यासाठी जर तुम्हाला कोणी चुकीची ट्रीटमेंट देत असेल तर ते चुकीचं आहे की तुम्हाला सारखंच लेखलं गेलं पाहिजे ऍज अ पर्सन ऍज अ ह्युमन असं माझं म्हणणं आहे आणि ही ट्रीटमेंट मला मी माझ्या मुलांना देत जे कोणी माझ्याकडे करतात तर त्या ते तो एक्सपिरियन्स त्या मुलांना सगळीकडे येत नाही असं मला खूप वाईट वाटतं कारण म्हणजे तुम्ही हिरोईनला वेगळी ट्रीटमेंट देणार आणि या मुलांना वेगळी ट्रीटमेंट देणार नॅचरली काही वेळा तुम्हाला द्यायला लागते कारण ती हिरोईन आहे ती ते मुलं द्यायला लागते पेक्षा ते त्यांचा जॉब करत मत येऊन शिकते बट दिस इज देअर जॉब की नाच करणं सो so, uh, माझ्याकडे आल्यावर पण कसं असतं की आले, आले, आले मग खायला प्यायला व्यवस्थित असतं पैसे वेळच्या वेळी दिले जातात माझ्याकडे बऱ्याच ठिकाणी असंय की एक लमसम अमाऊंट सांगितले जाते मग डान्सर्स कमी दिले जातात हे मी ऐकलंय मला माहिती नाही पण हे मुलांकडनं कानावर आणल्या गोष्ट ज्या माझ्याकडे नाही माझ्याकडे माझे कामाचे इतके पैसे मुलांच्या कामाचे इतके त्यांचे ट्रान्सफर त्यांच्याकडे करा इतकी क्लॅरिटी असते प्लस त्यांचं असं असतं की तुझ्याकडे मजा येते कामाला की बूस्ट करतेस तू किंवा तर हे आहे ना ही ट्रीटमेंट त्यांना का बाहेर मिळत नाही याचा मला त्रास होतो जेव्हा मी ठरवलं होतं की एखादी फिल्म आपण करू तर आपण कधी एक्झिक्यूट केली तर आपल्याकडे हा भेदभाव नसला पाहिजे सो जेव्हा मासा आम्ही करायचं ठरवलं आणि अमर जेव्हा एक्झिक्यूट करणार म्हणजे अमरची कझिन आहे सिडनीची प्रज्ञा दुगल तिने पैसे लावले होते आम्ही ठरवलं होतं की आपण प्रोड्यूस आणि फायनान्स करायची नाही प्रोड्यूस म्हणजे फायनान्स करायची नाही कारण ते खूप वेगळी गणित असतात आपण एक्झिक्यूट करूया सो एक्झिक्युशन करताना जेव्हा खाण्याचे विषय निघाले की आता आपलं डिनर लंच सगळं प्लॅन करा तीन दिवस सगळं प्लॅन करायला लागतं अ प्रोड्युसर अमृदा दे तुम्हाला माहितीये काय काय गोष्टी असतात तेव्हा माझं एक ठरलं होतं की सगळ्यांना जेवण सारखं दिलं जाणं जर उकडीचे मोदक आपल्यासाठी आले तर ते स्पॉट आणि हा पुढे आयुष्यात मोठी फिल्म केली तरी मी हेच माझं ठेवणार आणि जर तुम्हाला तुमचं मागवायचं तुम्ही तुमच्या पैशांनी वेगळं मागवा तुम्हाला सेट वर वेगळं दिलं जाणार नाही आणि हे खाण्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्याच मेन म्हणलं म्हणजे आमचं ठरलं होतं की इतनच सुरुवात झाली पाहिजे किंवा जेव्हा आपण क्लॅप देतो त्या क्लॅपवर ऑल एचओची नावं मी लिहिली होती रायटर डीओपी डिरेक्टर आर्ट प्रोडक्शन कारण ह्या ना खूप मला आलेल्या छोट्या गोष्टी युट्यूबवर जेव्हा गाणी जातात युट्यूबवर कोरिओग्राफरचं नाव कधीच नसतं का नसतं hmm. आर्टिस्टचं नाव असतं सिंगरचं नाव असतं पण ऍटलीस्ट डीओपीचं नाव नसतं का नसतं ज्या आता मी नानूबाईंचं व्हिडिओ पॅलेसी करते तेव्हा नानूबाई सगळ्यांची नाव घालतात बिकॉज इट्स अ म्युझिक व्हिडिओ पण फिल्मच्या गाण्यात का असतं तर हा मला वाटतं कारण हे फार बेसिक आहे आणि ह्याच्यात न घालण्याचा प्रश्नच एका पण ती oh. कॉन्ट्रीब्युशन असतं सो ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले आणि ॲज अ प्रोड्युसर मला असं वाटतं प्रत्येक प्रोड्युसरने सगळ्यांना इक्वल वागणूक देणं खूप गरजेचं असतं बेसिक्समध्ये मी असं नाही म्हणत की तुम्ही व्हॅनिटी प्रत्येक प्रोफेशन वाईज तुमचं जे जे काय जे तुम्ही ऍक्टर आहात डिरेक्टर आहात डीओपी आहात एचओडी आहात ह्यांची हे वेगळीच असते काय म्हणतात ती वागणूक नाही म्हणत पण एक बेसिक वागणूक तुम्ही ऍज अ ह्युमन माणूस की म्हणून देणं गरजेचं जे आपल्याकडे दिलं जात नाही आणि त्याचा मला खूप त्रास होतो त्यामुळे सेट वर गेल्यावर स्पॉट दादा नसतील तर आपली काय हालत होते तुम्हाला माहिती ओरडा आरडा करताना तो गरम नाही आला तो माणूस सतत धावत असतो सो प्रत्येक जण मॅन आपलं एक डीओपी ओरडला की तो लावून तिथे लाईट लावत असतो तर ही छोट आणि मला असं वाटतं इट्स ऑलवेज अ टीम वर्क आणि तसंच नृत्याचे आहे बरं डान्सर्स मध्ये खूप सॉलिड नाचणारी पण मुलं असतात पण प्रत्येक मुल काय उर्मिला मातोंडकर जर का हिरो आणि हिरोईन होऊ शकत पण काही काही मुलांमध्ये खरंच टॅलेंट असतं जसं माझ्याकडे काही मुलं आहेत जे आता माझ्याच ना एका नाटकात सिद्धू आहे जो चिन्मयचं लिहिलेलं आमचं नाटक कुठलं व्हॅक्युम क्लिनर त्याच्यात सिद्धू आता एक रोल करतोय की तो चांगलं कामही करतो एक अजिंक्य म्हणून आहे की जो पृथ्वीशी रिलेटेड आहे जे मकरांची बरीच नाटकं तो करतो प्लस तो बॅक डान्स करतो सो त्यांची हौस ते करत असतात आणि त्यांच्यात खरंच टॅलेंट असेल तर ते बाहेर येणारच आहे आणि असं एखादं तुझ्याकडे कोणी असेल तर त्यांना पुढे येण्याच सजेस्ट केलं होतं सिद्धूचं नाव की काय तेव्हा विचारलेलं की अगर डान्स ते व्हॅक्युम मध्ये निर्मिती जायचं ते मी कोरिओग्राफ पण छोटस केलं की त्यात तो मुलगा आहे तर तो, तो दुसरा मुलगा त्याला मी ट्रेन केलेला के पण अच्छा हा गेला का मग सिद्धूला विचार सिद्धू जा बोलून घे मग सिद्धूला त्याने डिक्शन अजून हे कर सुधार बोलणं सुधार हे करून आता तो करतोय ते नाटक सो मला असं वाटतं की जिथे मुलांना संधी उपलब्ध आहे तिथे दिल्याच पाहिजेत आणि हे आपल्याकडे केलं का जात नाही पुढे आपल्याला म्हणजे कॉम्पिटिशन असलीच पाहिजे मी स्वतः कॉम्पिटेंट आहे मी खूप आणि अँबिशियस आहे माझा मित्र आहे मयूर वैद्य मयूर मयूरला माहिती मी किती कॉम्पिटेंट आहे डान्स पण कॉम्पिटिशन दुसऱ्याशी करायची नसते कॉम्पिटिशन स्वतःशी करायचं आणि मला वाटतं जिम्नॅस्टिक्सचा हा फायदा मला झाला जिम्नॅस्टिक्स हा खेळ कसा आहे की तुम्ही केलं की तुम्हाला पॉइंट दिले जातात दुसऱ्याशी कम्पॅरिझन नाही केली जात तर हे माझ्या डोक्यात होतं की मला पॉईंट कमी मिळाले कारण मी नीट केलं नाही स्वतःची स्वतः बरोबर असते सो ही अम्बिशन असली पाहिजे आणि आय व्हेरी अँबिशियस मी सॉलिड कॉम्पिटंट आहे सॉरी माझं त्या गाण्याला सॉलिड हे मिळते पण आपण कुठेतरी आपलं गाणं नीट करत नाही होत आपलं कुठेतरी काम कमी पडत का ही ही आणि हे प्रत्येक आर्टिस्ट असलं पाहिजे तर तो ती मरेलच म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते काहीतरी नवीन सातत्याने करण्याची आवड आणि कुठेतरी आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द नसेल तर तुम्ही नाही काय करू शकता आता कोरिओग्राफीच्या क्षेत्रामध्ये कोणी नव्याने येण्याची इच्छा असेल तर त्यांना तू काय सांगशील ऑफकोर्स अँड्रिक रिसुझा म्हणजे त्याचं उदाहरण काय ताई मला गाणं ते कळत नाही काय करायचं काय करू ये सेटवर तो होता माझ्या सेटवर आता सुद्धा तो मदत केली त्याने मला तो बघत होता हे मला कोणी नाही सांगितलं मला आठवतंय मी जेव्हा नटरंग केली तेव्हा जे, के ते जे काही कमेंट्स माझ्यावर झाले तेव्हा मला कमेंट्स करणं सोपं असतं पण तू सुला सुधारायला काय कर हे कोणीच मला कधी सांगितलं नाही तर तेव्हा आता येणारी जी मुलं त्यांना मी हे सांगते की तुम्ही या सेटवर या तुम्ही ऑब्झर्व करा एडिटला जाऊन बसा शिका मी पत्ताकडनं माझे खूप फिल्म केली होती जुनी मी महेश सरांची महेश मांजेकरांची अगदीच नवीन होती मला काहीच कळलं नव्हतं तेव्हा मी त्यांना फक्त ऑब्झर्व करत होते की काय करतात कुठे कॅमेरा लावतात कारण ते आउटडोअरचं गाणं होतं नटरंगची गाणी स्टेजची होती त्यामुळे त्या मनाने ती मला सोपी केली आउटडोअरसाठी काय करायला लागतं तर हे ऑब्झर्व करून मी शिकले तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं तू एडिटला जाऊन बस तर ह्या मुलांना मी सांगेन की तुम्ही जरूर या पण एडिटला पण जाऊन बसा कारण एडिटला तुम्हाला कटिंग कळतं त्याप्रमाणे तुमचे शॉर्ट्स ठरतात तर हे सगळं जे शिकणं आहे ना ते तुम्ही फील्डवर गेल्याचं तुम्हाला कळत नाही अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली मी फिल्ड वर गेले मी माझी माझी शिकली पण आता येणाऱ्या मुलांना मी सांगते कोणाला यायचे मी त्यांना सांगते ह्या सेटवर ऑब्झर्व्ह करा सॅट्रिक आलाच ना सेट वर तू केलंस ना त्याने ऑब्झर्व तशी अनेक मुलं आहेत त्यांना मी सांगते तुम्ही हेल्प करा आय बी एबल टू पे यू पण माझी पोरं आहेत ऑलरेडी असिस्टंट पण तुम्हाला शिकायला खूप मिळेल पण आता म्हणजे एक असताना एखाद्या गाण्याची कोरिओग्राफी करताना तुझी निर्मात्यांकडून काय अपेक्षा कारण आता तू दोन्ही खुर्चीत बसलेली आहेस त्या तुझी निर्मात्याकडून काय अपेक्षा की एवढ्या बेसिक गोष्टी तरी निर्मात्याने केल्या पाहिजेत माझ्यामध्ये निर्मात्यानी बेसिक जे कमिटमेंट लोकांना केली आहे पैशांची ती पूर्ण केली पाहिजे कारण आपल्याकडे काय होतं खूप नंतर पैसे दिले जातात असतात एवढे पैसे कोरिओग्राफीचे असो डान्सचे असो त्यामुळे माझे पैसे जरी नाही दिले तरी मी इन्सिस्ट करते की जे पर डे आहेत मुलांचे आणि असिस्टंटचे ते पैसे तुम्ही फिल्म कम्प्लीट होईपर्यंत पण नाही थांबायचं आमचं शूट कम्प्लीट झालं की त्यांना गेले पाहिजे माझे ठेवा वीस टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के व ठेव पण मुलांचे नाही ठेवायचे हा स्टँड मी घेते त्यामुळे आता माझ्या मुलांचे पैसे पंधरा वीस दिवसाच्या आत परत आलेले असतात हे मी त्या मुलांसाठी स्टँड घेते आणि मला नेहमी सांगे तुम्ही दोन पैसे कमी द्या बिड्या पण वेळेत द्या कारण मोठे मोठे पैसे कमिट करायचे नाही त्याविषयी आमच्याकडे इतके पैसे पण आम्ही तुम्हाला लगेच देऊ भावत मुलं सगळी तुमच्याकडे और ऍक्टर्स तुमच्याकडे फुलवा तू तु विविध डान्स दा रियालिटी शो मध्ये भाग घेतलेला आहेस आणि त्याच्याविषयी आम्ही ज्या इथे बसून बघत असतो ज्या वेगळी मतं असतात अरे नाही हिलाच मिळायला पाहिजे हिला का दिलं असं बोल तर तिथे काही त्यांचं सेटिंग असतं का असं काही असतं का ग खरच माझी खरंच बॅकग्राऊंड रियालिटी शोची कारण जसं म्हणलं जेव्हा बुगी बुगी भारताचा पहिला रियालिटी शो मग एकापेक्षा आहे मग डीआडी सुको मग ढोलकीला मग मी ज्युरी पण होते डान्स महाराष्ट्र डान्स असं खूप काय काय जर्नी मी केली तर मला सगळ्यांना हेच सांगायचं एक तर रियालिटी शो मध्ये तुम्ही काय जाता हा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे मी गेले होते नंतर दो ला सुद्धा दोन हजार बाराला सुद्धा म्हणजे अगदी नटरंग होऊन कोरिओग्राफर झाले तरीही कारण मला नाचायला आवडतं रियालिटी शो आणि तेव्हा मदर स्पेशल आला होता मला खूप अशी पण मत ऐकायला मिळाली की तू कशा जातेस युअर एस कोरिओग्राफर ऑफ मराठी इंडस्ट्री तो सगळ्या जनरल लोकांसाठी मी म्हटलं पण मला नाही कसं वाटत मला नाचायला जायचंय तिकडे आणि माझ्याकडे आता चार महिने कसंही काही पावसाळ्यात काम नाही मी जाऊन बघते हा माझा अॅटिट्यूड होता मग तिथे मला फायनलिस्ट बनवतील का मला जिंकवतील का मी पहिली येणार हे विचार के मी केले आणि माझ्या डोक्यात होता की मला एक्सपोजर मिळेल एक बघायला की काय हल्लीच्या रियालिटी शोज मध्ये आहे हिंदी कारण तो करायची संधी मला मिळाली नव्हती मी बुगी बुगीबुगीची विनर होते बुगी बुगी हा माझा एक ती इन्स्टिट्यूशन माझ्या मागे इन्स्टिट्युशन म्हणजे किती वर्षाची होतीस तू वीस त्याच्यातही मी सगळ्यात मोठी होते सगळी <laughs> लहान लहान मी वीस बावीस वर्षाची होते मी टी वाय नंतर बुगी, -बुगी केली <laughs> बावीस जस्ट लग्नाच्या आधी सो so, uh, मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता की नुसतं बाहेरनं जसं तुम्ही बघता तसं मी बाहेरनं ही रियालिटी शो बघत होते मला आज जाऊन बघायचे म्हणून मी डीआयडी केला तर मला लहान पालकांना हेच सांगायचं की मुलांना की तुम्ही फेस व्हॅल्यू मिळवायला जाता तुम्हाला एक्सपोजर म्हणून जाता का जिंकायला जाता का तिथे चिटिंग काय करतात बघायला जातात तर तेव्हाच्या काळी रियालिटी शो वेगळा होता बुगीबुगीचा हंड्रेड अँड वन पर्सेंट खूप टॅलेंट बघून करायचे हल्लीच्या रियालिटी शो मध्ये खूप स्टोरी बघतात आता स्टोरी आणि टॅलेंट आणि नुसतं टॅलेंट हा सगळा बॅलन्स असल्यामुळे नॅचरली बाहेरच्या बघणाऱ्यांना वाटतं की हानी ह्याला काय जिंकवलं त्यांना काय जिंकलं कारण तो कॉल चॅनलचा असतो आणि त्या लोकांचा असतो ज्यांनी तो शो आणलाय त्यांना आता फक्त टॅलेंटेड माणसाला जिंकवायचं की एका ठराविक बॅकग्राऊंड मधनं येऊन त्या माणसाने स्ट्रगल त्या मुलीने एका मुलाने केलाय आणि तरी तो कसा जिंकू शकतो हे इन्स्पिरेशन लोकांना द्यायचे हा त्यांचा कॉल आहे याच्याबद्दल आपण बोलणं मला बरोबर नाही वाटत कारण मी त्या बाजूलाही होते आणि या बाजूलाही होते माझ्यासाठी मी एवढंच बघणार की ऍज अ परफॉर्मर मला तिथे जायचंय माझं बेस्ट टॅलेंट टॅलेंटायचंय त्यातनं मला काय फायदा हो तो मला घ्यायचा ज्याचा फायदा मला झाला फारा खानच्या माझी ओळख झाली मी मनवा लागे हे गाणं बेसिक कोरिओग्राफ करायला गेले होते फाराजीन असिस्ट करायला तो फायदा मला झाला सो ते जे ना हे बरोबर की चूक या मानगडीत मला करायचं नाही आणि पडणंही चुकीचं फायनली ते त्यांचा फायदा बघतात तर तुम्ही तुमचा फायदा बघा की तुम्हाला तिथे जाऊन काय फायदा होणार आहे माझ्यावर चिटिंग झाली माझ्यावर अन्याय झाला हे करत बसणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं बरं आता तुला मी सांगते मला असं वाटतं की आजकाल जे डान्स कॉम्पिटिशन होत आहेत जेव्हा दोन वर्षाची मुलगी विथ भर स्कर्ट आणि वरती एक कपडा बांधून दोन वर्षाची मुलगी बीडी जलायलेवर डान्स करते त्यांचे आई वडील ज्याला प्रोत्साहन करतात बस अरे दुसऱ्या दिवशी चर्चा असेल काय ती डान्स करत होती तर तुला अशा पिढीने किंवा आई वडिलांना त्यासाठी काय सांगावं सारखं वाटतं ज्या पेरेंट्सना की तुम्ही तुमच्या मुलांना अशा कॉम्पिटिशन मध्ये घालवताय किंवा काय तर त्या मुलांवर काय परिणाम होऊ शकेल मला असं वाटतं की थी आलं त्यासाठी हा कसं जसं लावणीचा एक शो मी केलेला त्याच्यावर पण टीका आली होती की लहान मुलीने लावण्या करायच्या किंवा नाही कारण लावणी खूप शृंगारिक आहे आता मला असं वाटतं हे खूप वादाचा मुद्दा आहे एकतर कोरिओग्राफरच्या हातात खूप गोष्टी असतात जसं लावणी मी शिकवते हो मी लहान मुली नाही घेते फक्त आयम व्हेरी केअरफुल की कुठल्या लावण्या वापरायच्या आणि काय हावभाव द्यायचे कारण जसं धकधक माधुरीचं आपल्याला चीप नाही वाटत हो पण एखाद्या लहान गेला कारण तो इनोसन्स त्या मुलांचा ना त्यांना ते हावभाव कसे द्यायचे कळत नाही अशी गाणी अशा गाण्यांवरती हो, मला असं वाटतं हे थोडंसं कोरिओग्राफरच्या हातात खूपशा या गोष्टी असतात एकतर आणि दुसरं पेरेंट्सच्या हातातही असतात कारण तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्या रियालिटी मध्ये पाठवताय शो मध्ये आणि त्याच्याकडनं काय काय करून घेतलं जाणार आहे हे त्यांना ऑलरेडी माहिती नसतं का असतं मला माहित नाही कदाचित माहिती असेल पण त्यांना ते चालतं कारण कुठेतरी मूल टीव्हीवर येत पण हे तुम्ही म्हणालात कसं कोरिओग्राफरच्या हातात खूप असतं आणि ही थीम लाईन आम्हाला मी फक्त कोरिओग्राफर नाही मी शिकवते पण माझे क्लासेस पण आहेत मला ही खूप जपायला लागते जसं माझ्या क्लासमध्ये आता मी एक गाणं घेतलं कुठलं तरी साऊथ इंडियन ते एका पेरेंटची साऊथ इंडियन ती ना मीनिंग हे आहे मी ते गाणं चेंज केलं की मला माहित नव्हतं मी मुलांना म्हटलं परत बसवताना माझ्या टीमला की तुम्ही अर्थ बघून बसवा सी सेक्सी वॅक्सी काहीतरी हे शब्द वापरले जातात पण त्याप्रमाणे त्याच्यापासून आपण मुलांना अडवू नाही शकत पण त्याच्यावर मुवमेंट्स काय करायच्या किंवा ते कुठल्या पद्धतीने समोर आलं पाहिजे हे कोरिओग्राफरच्या हातात असतं गाणी घेणं न घेणं हा मुद्दा माझ्यासाठी कारण तसं केलं ना तर अमृता ती खूपशी गाणी आपल्याकडची अर्ध्यापेक्षा जास्त गाणी जास्त पण ती गाणी घेताना काय मुवमेंट्स द्यायच्या त्या काय पद्धतीने प्रेझेंट करायचं हे कोरिओग्राफरच्या हातात असतं आणि मला हे पट्ट तुम्ही म्हणतात की खूप म्हणजे मी आय वॉज व्हेरी केअरफुल माझ्या मुलांबरोबर ही गाणी करताना क्लासच्या की काय कपडे घालतो आणि काय पद्धतीने हावभाव देतो गाणी चूज करायला मी खूप लिबरल आहे की अरे काय मस्ती मजाक मध्ये घेऊ शकतो पण मुवमेंट आणि दुसरं लावणीमध्ये सुद्धा हे करणं डोळा मारणं ओठ ही गरज नाही दॅट इज नॉट लावणी जे हल्लीचं झालं इज नॉट लावणी मी बीडी लावणीकडे आले कारण आपण मराठी इंटरव्ह्यू करतोय लावणी बोलणं खूप शक्य आहे डोळा मारणं वेगवेगळे असतील भावभाव करणं हे लावणीची गणित नाही आहेत लावणी ही शृंगारिक आणि शृंगार हा ओठ असा करून वाकडा आणि हे करूनच दाखवला जात नाही तर शृंगार नुसत्या डोळ्यातनं दाखवला जातो शृंगार हलक्या हावभावात सुद्धा दाखवला जातो शृंगार पूर्ण कपड्यातनं सुद्धा दाखवला जातो हे कुठेतरी ऑडियन्स पर्यंतमध्ये एकापेक्षा एक लावणे आहेत पण कुठेही त्याच्यात असलेल्या ता दिसत नाही हो सो so, मला असं वाटतं एखादी मुवमेंट करणं सुद्धा म्हणजे लावणी इज नॉट किती तबला वाजला ढोलकी वाजली ढोलकी वाजली तबला पक्का वाज वाजला तरी खैयाट म्हणजे लावणी नाही तर खूप कंट्रोल मधून सुद्धा तो फोर्स आणि एनर्जी दाखवता येते हे थोडंसं बॅलन्स करणं प्रत्येक कोरिओग्राफरला जमतं असं मला वाटत नाही पण ते जमलं पाहिजे तू मगाशी म्हणाली की एक थिन लाईन असते तर एक्झॅक्टली थिन लाईन म्हणजे काय Uh, जसं आता मी डान्स फक्त कोरिओग्राफ नाही करत ना मी जनरली कोणी आर्टिस्ट आला की मी शिकवते सुद्धा की करा कसं करायचं कसं नाही कारण ह्या खूप बेसिक्स आहेत uh, मी एक नृत्य शिक्षिका आहे म्हणजे मी डान्स शिकवते त्याचा फायदा मला कोरिओग्राफर म्हणून होतो so, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देते की डिपिंग ही मुवमेंट आपण सगळीकडे वापरतो तर खूप डान्समध्ये मुलं करताना अच्छी करतात सो दिस इज एक्स्ट्रा एनर्जी आणि हे चीप वाटू शकतं पण हेच जर मी हा ठुमका हा मारला कंट्रोल केला नाचताना कंट्रोल करून नाचणं किंवा गिरकी घेताना पण अशी गिरकी घेणं आणि सटल सॉफ्ट करून गिरकी घेणं किंवा डान्स करताना मुलांनी उभं राहणं कसं आहे हात कुठे ठेवायचंय लावणीचं उदाहरण मी देते कारण मुली खूप करतात ही मुवमेंट असते ओके ही आपण खूप बघतो खूपदा तुम्ही बघाल की मुलं करताना झटके देऊन करतात ही ती मुवमेंट नाही आहे ही अत्यंत नाजूक कंट्रोल हे वन टू किंवा वन टू आणि वन टू ही थीम लाईन हे खूप बेसिक उदाहरण झालं पण ही थीम लाईन पूर्ण हावभावांमध्ये पण येते की डोळा मारून करणं आणि हलकं करणं किंवा फक्त हा लुक देणं तर हे खूप महत्वाचं आणि हे मुलांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि मला परत हे सांगायचं की आपल्याकडे खूप नृत्याचा वारसा आहे आप म्हणजे आपल्याकडे एवढ्या सात नऊ आता तर आ, क्लासिकल डान्स फॉर्म आहेत आपल्याकडे भरतमुनीचं नाट्यशास्त्र आहे तर त्याच्यात त्यांनी जे रस उत्पत्ती आणि ते सगळा जो काही आम्हाला एक थिअरी असायची कथक मी केल्यामुळे कथक मी शारद मावशींकडे केल्या मी आशा तर ते मला आता कळतं की रस उत्पत्ती म्हणजे काय तर तुमचा भाव तुम्ही डोळ्यातन तो ऑडियन्स पडे पोहोचवता आणि तेव्हा ऑडियन्सला तुमचं नृत्य का आवडतं ऑडियन्स तुमच्यावर का असते का रडते तर तो भाव त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे ती रस उत्पत्ती आणि ते सगळं निर्माण होतं तर ते छोडणं मुलांना कळलं पाहिजे की तोंडावरचे हावभाव म्हणजे एक्सप्रेशन नाही तर ते आत्म फील करणं सोलफुल करणं इज वॉट इज डान्स आणि ते कसं आहे ना आपण ते सांगता येतं पण प्रत्येकाला म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं फायनली त्या मुलांना ते रिअलाईज होणं आणि ते त्यांच्यापर्यंत जाणं त्याला सातत्य आणि खूप महिने वर्ष जायला तुला एक मजा सांगू का इतकं जेव्हा मी गप्पा मारते पण मी उत्कृष्ट डान्सर आहे काय सांग मला कथक मणिपुरी भरतनाट्यम <laughs> ओडिसी अजून कुठले कुठले प्रकारचे ते सगळे येतात मग ते ताला तालासुरात येत नसेल कारण घरामध्ये दोन मुलं दोन सुना <laughs> <laughs> दोन नातवंड सगळे आणि सगळ्यात मुख्य नवरा सगळे त्यांच्या नाचवत्यावर एक्सपर्ट डान्सर आहे मग पण त्याची पुढची स्टेप शिकण्यासाठी मी तुझ्याकडे येणार आहे येणार आहे प्लीज मस्त लेडी आणि मला हेही सांगायचं एज इज जस्ट द नंबर माझ्याकडे सिक्स्टी फाईव्ह इयर्सच्या लेडीज आहेत खूप मोठे हायकोर्ट जज आहेत त्यांची वाईफ माझ्याकडे ते डॉक्टर्स आहेत माझ्याकडे की त्या आनंदाने शिकायला त्यांना मज्जा येते म्हणून शिकायला तू तुझ्या घरातल्या ना किती नाच करतो अमरलाच लागायला पाहिजे <laughs> आसमा खूप सुंदर नृत्य करते आसमा ही आता नाचात चालली आहे थोडी त्याच्यातच प्रावीण्य आणि अमर अत्यंत ऑफ़बीट पण फार गोड नाचतो म्हणजे तो अत्यंत असा करून नाचतो असं <laughs> तुम्हाला वाटतं ते कुठेतरी आसमात ते कॉम्बिनेशन आले आणि मला असं वाटतं नाच किंवा एखादी कला की तुम्हाला जर आनंद देत असेल तर तुम्ही त्याच्याशी सातत्याने त्या कलेबरोबर राहणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं त्या दिवशी आमच्या डिरेक्टर माझ्या एक मैत्रीण नऊ ताई त्या मला म्हणाल्या की जगात फक्त एक पर्सेंट लोक आहेत वन पर्सेंट की ज्यांनी त्यांच्या पॅशनला त्यांचं करिअर केलंय व wow. त्या एक पर्सेंट मध्ये आपण म्हणजे खरं का तुम्ही खरं का एकच एक पर्सेंट हो मग so, म्हणलं मग मला असं व्हेरी प्राऊड ऑफ इट की एखादी पॅशन तुम्ही तुमचं करिअर म्हणून आणि त्यातनं तुम्ही तुमचं ब्रेड अँड बटर उदरनिर्वाह करता हे करणारी लोक कमी आहेत तर त्यामुळे जेव्हा लोक तुमच्याकडे येतात ज्या सह्या मागतात फोटो मागतात तेव्हा काय हे नाही झालं पाहिजे हे मला खूप आनंद होतो की बिकॉज दे अप्रिशिएट अस आणि म्हणून आपण कुठेतरी पोचतोय तर ही ग्रॅटिट्यूड मला वाटतं ऑडियन्स बद्दल आणि लोकांबद्दल एका आर्टिस्टने ठेवणंही खूप गरजेचं आहे जेही मी खूप कधी कधी कमी बघते की काय इकडे खूप गरजे नकोच जाय म्हणून काय मज्जा आहे पण आपण अमिताभ बच्चन का, का की आपल्या मागित सगळे लोक <laughs> तर आय अंडरस्टँड की तेही किती हंबल आहे सो मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टने हंबल राहणंही खूप गरजेचं आहे टॅलेंट बरोबर मला आठवत मागच्या वर्षी जी मा, माझ्याकडे दर वर्षातून एक पार्टी असते सगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या माझ्या मैत्रिणींसाठी मागच्या वर्षी होती तेव्हा तू इतकी भन्नाट नाचलेली आहेस इतकी भरिवा दोन तीन जण कोण कोण आलेली मी त्यांना ओळखलच नाही आय नो मी आय थिंक आय नो हर आय बट आणि नंतर पुन्हा नाचत त्या निघून गेल्यानंतर त्यांना कॉल केले दुसऱ्या दिवशी मी सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही मी नाव नंतर सांगितलं माझ्याकडे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत तर जमलं तर मी त्या सगळ्या माझ्या खूप वेळी नाही अप्रतिम आम्ही अप्रतिम डान्स केले असू आणि सगळ्याच स्किन मध्ये तू छान डान्स केलेला आहे तर मला मिळाली इझिली तर मी ती घालेन मला असं वाटतं परमिशन आपण सगळं विसरून नाचलं पाहिजे तर ती गंमत असते अमृता तुमच्या अमृता फिल्म्स आ, या युट्यूब चॅनलसाठी वन ऑन -on वन या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण इथे खूप मोठे मोठे दिग्गज दिग्दर्शक आर्टिस्ट प्रोड्युसर्स येऊन गेलेत आणि त्यांच्या बरोबर इथे येऊन तुमच्यावर इंटरव्ह्यू मला खूप मजा आली मला माहीत नाही काय माहिती तुम्हाला मिळाली पण ऑफकोर्स जेवढं मला नृत्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगता आलं ते सांगताना मला पण एक रिव्हिजिट केल्यासारखं झालं माझ्या सगळ्या आयुष्याबद्दल बोलताना आयुष्यात जाऊन आले मी परत आणि येस याचा थोडासा फायदा जर आपल्या प्रेक्षकांना काही झाला की जे जा डान्सर्स आहे ज्यांना डान्स मध्ये करिअर करायचे तर मला असं वाटतं आपण खूप काही करून गेलो या तुमच्या युट्यूब चॅनलच्या निमित्ताने असं मला वाटतं सो so, एव्हरीबडी अमृता फिल्म्स हा वन ऑन वन शो नक्की बघा आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि शेअर करा आणि नक्की कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला तुलवा ही छोटीशी गिफ्ट तुझ्यासाठी हा खाऊ आहे सगळं निर्गुणकर फार्मचे आहेत सो so, मी आता खूप नाचणारे जाऊन आणि हे सगळे पौष्टिक पदार्थ मी खाणार आहे वाव सगळे ऑर्गॅनिक आहेत त्याच्यात खूप लाडक्या आहेत ह्या लास्ट टाइम मी घेतल्या होत्या माझ्याकडनं या फार आउटस्टँडिंग आहेत आणि मला असं वाटतं मला एनर्जीसाठी यांची खूप गरज आहे थँक यू हे तुझं ओरल हेल्थ साठी दिलेलं गिफ्ट आहे डॉक्टर शिवानी मयेकरने दिले आहे वा ब्रश टूथपेस्ट माउथवॉश थँक आणि एक वर्ष so तुला फ्री चेकअप केव्हा चेक तेव्हा त्यांच्या क्लिनिकला wow. थँक्यू हे सिरो कंपनी तर्फेचे हे प्रॉडक्ट आहेत मॉस्किटो रिपेलंट अग... वेगवेगळे वे आहेत तू वाचून घेतल्याच्या दिलेले आहे थँक्यू सो मच आणि हे डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन मेडिकल कॉलेज आहे त्यांच्यातर्फे आहेत हे सगळं आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत हर्बल टी वेगवेगळे ऑइल्स आहेत छान उठणी आहेत वा 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 हे त्यांच्यातर्फे थँक्यू खुलासा बोलतो सो थँक यू सो मच अमृता केवढ्या मग आणि मी किती जास्त बोलते याची कल्पना करतो अगं मी तेवढीच बोलते म्हणून त्या गप्पा रंगल्या आहेत पण आपण असं जेवून जायचंय तुझ्यासाठी मी स्पेशल खिमा पाव पण मला खाऊन जायचंय थोडस थोडस खाऊन जा